पुण्याच्या जंगली महाराज रस्त्यावर असलेले छत्रपती संभाजीराजे उद्यान 1953 साली बांधण्यात आले. शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे नाव या उद्यानाला देण्यात आले. या उद्यानाच्या देखभालीची जबाबदारी असलेली पुणे महानगरपालिका इथे विविध प्रकारची प्रदर्शन भरवत असते. यामध्ये पुष्प प्रदर्शन, दिवाळीच्या कालावधीत किल्ले प्रदर्शन आणि स्पर्धा यांचा समावेश आहे. महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये किल्ले स्पर्धा आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आले. हे प्रदर्शन आज 4 वाजल्यापासून नागरिकांना पाहण्यासाठी खुलं होणार असून 19 तारखेपर्यंत याचा आनंद नागरिकांना लुटता येणार आहे. या प्रदर्शनात जल, भुईकोट, डोंगरी किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. किल्ले स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्यांनी पारंपरिक पद्धतीने किल्ल्याची लहान प्रतिकृती तयार करायची असते. सर्वोत्तम प्रतिकृतींना पारितोषिक देण्यात येतात. पुण्यात किल्ले तयार करण्याची 300 वर्ष जुनी परंपरा आहे. यामध्ये दिवाळीत लहान मुले मातीचा किल्ला तयार करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करतात. या प्रदर्शनाचं आकर्षण म्हणजे यंदा बच्चे कंपनी सोबतच अंगणवाडी सेविका यांनी देखील घरातील सगळी कामं संपवून किल्ले बनवण्याच्या स्पर्धेत भाग घेतलाय. या स्पर्धेत किल्ला साकारत आम्ही आमच्या बालपणाची सफर करत आहोत अशा भावना अंगणवाडी सेविकांनी डिजिटल प्रभातशी बोलताना व्यक्त केल्या आहेत. मी अंगणवाडी सेविका सुषमा मनोज कावडे. आम्ही तोरणा किल्ल्याची प्रतिकृती पाहून घेतली, मग त्याच्यानंतर माहिती काढली. शिवपंथीय हा जो किल्ला आहे, पूर्वी शिवपंथीय लोकांनी बांधलेला होता. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी पहिली शपथ घेतली, त्याच्यानंतर पहिला जो किल्ला जिंकला तो हा तोरणा जिंकला, म्हणून त्यांनी तोरणागड असं नाव दिलं ह्या किल्ल्याला. ह्याच्यावर 4 बुरुज आहेत. एक हनुमान मंदिर आहे, भला बुरुज आहे, आणि नंतर एक तोरणाई माता म्हणून मंदिर आहे. एक हे बालपण आहे, बालपणातल्या मातीमध्ये खेळण्याचा आनंद हा वेगळाच असतो, आणि तो आम्ही इतका अनुभवलं ना की बस आम्ही एक जो 60 जणींनी एकत्र तो अनुभव घेतला, आणि इतका सुंदर आला ना की मातीमध्ये खेळण्याला मोठा माणूस कधीच पुढे सरकत नसतो. मुलांसाठी करत होतो तो, आम्ही आता स्वतःहून आमच्या ते शिकवणाऱ्या मुलांसाठी आम्ही करत आहोत. आणि हे हा जो आनंद आहे आता, हा प्रकल्प पूर्ण मुलांसाठी आहे, पण महिला आम्ही हिरिरीने भाग घेतलेल्या आहे आणि महिला आम्ही करतोय. तर आम्हाला अंगणवाडी सेविकाचा जे आम्ही जे काम करतोय त्याला अभिमानस्व हे काम आमच्याकडून झालेले आहे, आणि अशा प्रकारे आम्ही अजून त्यामध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करू. आणि हा किल्ला बघून सर्वांनाही आनंद होत आहे आणि कौतुक होत आहे.